मी आज तुम्हाला काही वस्तू दाखवणार आहे, त्यांची नावं तुम्हाला माहीतच आहेत. चला तर मग आपण वस्तू बघूया. बघा, काकडी, काकडी, बरणी. आणि बरणीच्या आतमध्ये काय आहे ओळखा बघू. एक कडधान्य आहे, चवळी, चवळी. वाटी, वही. मुलांनो, आपण ज्या वस्तू बघितल्या त्या वस्तूंच्या नावामध्ये तुम्हाला ई असा आवाज आला का? आला ना. हा, अजून कोणी मला शब्द सांगता का ई अशा आवाजाचे? रेवती सांगतेस का? अरे, तुझ्या नावात पण आहे की ई असा आवाज? म्हण बघू. रे व ती आला ना. बर, मृणाली, आई भाजी करताना एक पांढरा पदार्थ घालते आणि तो पदार्थ आईने नाही घातला म्हणजे विसरली तर भाजी छान लागत नाही. कोणता बरे तो पदार्थ सांगतेस का? आठवतोय? मीठ, मीठ. अरे, आणि तुझ्या नावात पण आहे ती मृणाली. आपण ई असा आवाज कसा लिहायचा ते बघूया. बघा, ई आवाज लिहिण्यासाठी हे चिन्ह वापरतात. दिसतंय? ई, ई, ती दीर्घ ई आहे, दीर्घ. आता आपण काही शब्द लिहूया ई अशा आवाजात. मीठ बघा ना. म, नंतर मला ई असा आवाज आला. मग आता मी मला ई आवाज जोडणार आहे. मीठ आलं लक्षात? ई आवाज मी कसा जोडणार आहे? अजून एक शब्द बघूया पुढचा. वाटी बघा. व नंतर आ, वा टी. ट आणि ई आवाज, ई वाटी. चवळी, च व री. आता आपण काही मुलामुलींची नावं घेऊया. रेवती बघा. आता रेवती या नावामध्ये मी ई कोणत्या अक्षराला जोडणार बरं? रे म्हणजे र, नंतर ए आवाज आला. ए आवाज तुम्हाला माहिती आहे, ए आवाज कसा लिहायचा आहे. नंतर व, रे व आणि टी म्हणजे ई आवाजाच्या आधी मला कोणता आवाज आला? त या अक्षराचा आवाज आला. म्हणून त नंतर ई असा आवाज आला. मग आता आपण लिहून बघूया. रे व ती ट आणि नंतर ई. रे व ती. ईशा बघा. ई शा न. आता मी इथं काय केलंय? ई हा स्वर लिहिलेला आहे. ईशा मृणाली, मृणाली. तुम्ही पण ई असे आवाजाचे शब्द शोधा आणि वहीत लिहा. बाय.